हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार. थोडासा आज अभ्यास करायचा विचार होता म्हणून म्हटलं चला सगळेजण अभ्यास करूया, है ना. आणि गंमत अशी आहे, आपली आता जी काही सिरीज चालू आहे किंवा रुब्रिक कसे बनवायचे किंवा रुब्रिक कसे लावायचे, का लावायचे, आणि मग ह्या रुब्रिकमध्ये आहे, त्या रुब्रिकमध्ये आहे, सारखं आपलं हा रुब्रिक तो रुब्रिक, आपल्याला रुब्रिक थोडंसं रुब्रिक कसा आणि का हे समजून घेणं फार जरुरी असतं. ते जर कळलं तर मग त्या खालच्या रेमेडीज आणि त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो. म्हणून रुब्रिक एक मिनिट मी काढून ठेवतो, कुठे गेला, हा राईट. म्हणून रुब्रिक आपल्याला नीट समजणे जरुरी आहे. आता काही रुब्रिक असे असतात ते खूप जवळ येतात, म्हणजे म्हणतात मग सर हे असं, आता आपण हे बघतोच आहोत. आता आपण लास्ट टाइम कोल्हापूरवाल्यांबरोबर सगळ्यांबरोबर डिलुजन वेल्थ बघितली, मग प्रत्येकाची वेल्थ कशी असते, कुठल्या कुठल्या याची कशी कशी वेल्थ आहे, बेरडोनाची काय वेल्थ आहे, काही काही रेमेडीज आपण समजण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या समजायला वेळ आहे, आपल्याकडे अख्खा आयुष्य पडलेलं आहे, होमिओपॅथी भरपूर शिकायची आहे, ती आपण नक्की शिकू, त्या बाबतीत काही म्हणणं नाही. पण हळूहळू जशी कामं येईल तशी तशी आपण होमिओपॅथी शिकणार आहोत. तर आज आपण काय शिकणार, आज आपण शिकणार फीलिंग सिक टू बी सिक, फीलिंग टू बी सिक हा रुब्रिक आपल्याला शिकायचा. आता फीलिंगचा अर्थ होतो प्रिटेन्शन. प्रिटेन्शन म्हणजे ढोंग करणे, ढोंग करतो. आता कुठला पेशंट येऊन सांगणार सर मी ढोंग करतोय, ऍक्च्युली मला होत नाही आहे पण मी ताप आल्याचं नाटक करतो असं कोणी सांगत नाही, असं होत नाही, असं सांगत नाही, मग कसं कळतं फीलिंग सिक आहे? सोपी गोष्ट आहे, कसं कळतं की अरे हा फीलिंग सिक मध्ये. आता तुमच्याकडे बरेच पेशंट येतात, ते म्हणतात की सर ना इकडे आता कालच एक लहान पोरगी आली होती आणि ती म्हणाली की दुख म्हणजे ताप आहे आणि काय होत आहे ताप आहे आणि डोकं दुखत आहे. म्हटलं कधीपासून आहे? ती म्हणे 15 दिवस झाले असतील. तर आई बाजूला म्हणते हे 15 दिवस? नाही सर, आता काल परवापासून. म्हटलं अच्छा. म्हटलं ताप आहे आणि पोटात दुखत आहे म्हणत होती. बरोबर, आणि पोटात दुखत. म्हटलं पोटात दुखत आहे आणि ताप आहे. मग मी म्हटलं ही जेवते का? आई म्हणाले हो चांगली जेवते, तर काय 2 टाइम जेवते आणि परत अख्ख्या दुनियाभरचं काय काय खाते पण. पोट दुखते. म्हणजे कुठे दुखते? ती आपली पोटावर इकडे तिकडे इकडे इकडे, काही स्पेसिफिक कुठे काय किंवा बेबी जवळ काय काय नाही, कुठे इकडे इकडे दुखते असं पोटावर साधारण हात ठेवला कळतंय. म्हटलं मोशनला बरोबर होतंय? तर म्हणाले हो बरोबर होते. म्हटलं उलटी विलटी? म्हणे नाही उलटी विलटी काय नाही, जेवण चांगली जेवते, पोटात दुखतंय. म्हटलं ताप आहे? म्हणे हो ताप आहे. म्हटलं किती ताप असतो? भरपूर असतो. तर आई म्हणते नाही तिला कधी हात लावत कधी गरम असते, कधी हात लावत गार असते, कधी म्हणते ताप आहे कधी म्हणते नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डायग्नोसिस येत आहे का किंवा ही आयबीबीएसएसची केस आहे किंवा ही ऍसिडिटीची केस आहे किंवा हे काय काय डायग्नोसिस येत आहे? काय नाही येते. काय कळून घ्यायचं हे काय नाही, मग तुम्हाला कळतं की हे फीलिंग सिक आहे. हे असे सांगणारे बरेच येतात जे काय भलतं काहीतरी सांगतात की हे असं होत आहे ते तसं होत आहे आमकं होत आहे तमकं होत आहे. आपण विचार करतोय की बा हे काय अपेंडिक्स आहे का काय कुठं ते आयबीपीएसिस आहे काय गॅस आहे ऍसिडिटी ते कुठेच बसत नाही. ऍसिडिटी गॅस असेल तर जेवणाची इच्छा नाही व्हायला पाहिजे, जेवण नाही जेवलं पाहिजे. ते म्हणते हा चांगले खाते 3 टाइम खाते आणि बाहेरचं पण जाऊन खाते. म्हणते अरे गडबड काय? तेव्हा कळतं की बा हे फीलिंग सिक आहे. तेव्हा तुम्हाला हे कळण्याचा रुब्रिक आहे, पेशंट समोर सांगत नाही मी नाटक करतो. आता ह्याच रुब्रिक बरोबर आपल्याला डिफरेन्शिएट करायचा आहे दुसरा रुब्रिक. दुसरा रुब्रिक त्याच्यावर डिफरेन्शिएट करणार कुठला? एक्सजरेटिंग सिम्पटम्स इज. एक्सजरेटिंग सिम्पटम्स इज म्हणजे बड्याचे टाके. हा थोडेसे स्वतःचे जे सिम्पटम्स आहेत ते तो वाढवून सांगतो, जास्त सांगतो.
आओ एवढा दात दुखतो आओ जीव जाईल माझा मी मरून मरे मेलो मेल जाओ डॉक्टर प्लीज जाओ जाम दुखतो अरे दातच दुखतोय बे हार्ट अटॅक नाही आला मरायला काय झालंय दात दुखल्याने कोणी मेले पण असा तमाशा करेल की बा आता याचा जीव जाणार अशी बोंबाबोंब करेल तो एक्सॅजरेटिंग सिम्पटम्स आता तुम्ही म्हणाल सर हे पण नाटक आहे ते पण नाटक आहे फरक काय आता ह्याच्यामध्ये थोडासा फरक हा असतो समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्की कळेल आणि मग त्या हिशोबाने आपण त्यातल्या काही रेमेडीज बघू मग तुम्हाला कळेल की बाबा नक्की कसा फरक करता येतो सगळ्यात पहिले फीलिंग सिक म्हणजे ह्या अवस्थेत त्याला राहायचं असतं ही अवस्था त्याच्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याला ही अवस्था हवी असते आणि तो ह्या अवस्थेत राहू इच्छितो मला ह्या अवस्थेत राहायचं आहे ही फीलिंग सिकची हे फीलिंग सिकचा हा मूळ गाभा आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे किंवा ह्याला ह्या अवस्थेत का राहायचं आहे आपण आता एवढ्या रेमेडीज घेतल्या आहेत आणि एवढ्या रेमेडीज तुम्ही ओळखताय तर फीलिंग सिकमध्ये पल्सेटिला आहे पल्सेटिलाला आजारी राहायला पाहिजे मग त्यांनी काय होतं सगळेजण बाबू काय झालं बाबू तुला काय देऊ का बाबू जो बाबू तू काय करू नको बाबू तुला काय झालं ओ नाही मी बसतो तुझ्याजवळ हा मी बसतो मम्मी इथं बसून असं असं करू नका कि मग मम्मी बसते नाही तर आजारी नसलं तर मम्मी म्हणते अरे मला काम आहे ना जाणं तिकडे आजारी असलं की मग मम्मी काम पण सोडते आणि बाजूला बसते म्हटल्यावर हे पल्सेटिलाचा फीलिंग सिक ह्याच्यासाठी असतो की माझे लाड होत राहते अर्जेंटिकम नायट्रिकम आपण रेमेडी घेतली नाही घेतली ना घेऊया काय हरकत अर्जेंटिकम नायट्रिकम पण फीलिंग सिक करतो जेव्हा त्याला करून दाखवायचं असतं जेव्हा त्याला परफॉर्म करायचं असतं तेव्हा त्याला फीलिंग सिक करायलाच लागतं शाळेमध्ये एक टीचर डेंजर आहे ती आता सगळ्यांचा होमवर्क चेक करते रोज सगळ्यांना होमवर्क देते रोज सगळ्यांनी आणि जो होमवर्क करत नाही त्याला फटके म्हटलं की अर्जेंटिकम नायट्रिकमच्या पोटात दुखायला सुरुवात होते आणि जी कळ मारून त्याला जोरात होते की आता मला झाली स्कूल बस आली की ह्याच्या पोटात कळ मारून हा चटसत जाऊन बसतो की स्कूल बस जाईपर्यंत तो बाहेर येत नाही स्कूल बस गेली की मग बाहेर येतो पोटात जाऊन दुखते आहेत मुलांचे अशी तुमच्याकडे खूप बोर आहेत अशी ज्यांना आता शाळेत गेलं तर परत होमवर्क होमवर्क करून फटके कोण मी शाळेत नाही जात मग मी पोट धरून बसतो हे अर्जेंटिकम नायट्रिकम जे कामापासून पळण्यासाठी म्हणून फीलिंग सिक करतात फीलिंग सिक मध्ये सर इग्निशा पण आहे एवढी मॉरल्स वाली आता ह्या अवस्थेत राहायला पाहिजे ना आता इग्निशा चिडली आहे किंवा नवरा काही किंमत देत नाही काय बघत नाही काय माझी कदर करत नाही म्हणून चिडली आहे आणि तिचं समजा डोकं दुखायला मी असं म्हणत नाही ती डोकं दुखण्याचं ढोंग करते तिचं डोकं दुखतंय ठीक आहे ना चला टेम्परेचर आहे 99-100 टेम्परेचर चला 100 ताप आहे कारण की अशी म्हणती सरांनी केस पण टाकली होती आम्हाला की ताप 101 होता आणि सरांनी रुब्रिक लावला फीलिंग सिक म्हटलं अहो सर 101 ताप आहे ना त्याला टेम्परेचर आहे तुम्ही ढोंग कसं म्हणताय म्हणजे ढोंग करण्याची बात नाही आहे त्याला त्या कंडिशनमध्ये राहायचं आहे म्हणून तो फीलिंग सिक म्हटला तशीच इग्निशाला ताप असेल मग इग्निशाला त्याचा नवरा म्हणेल ही घे गोळी क्रुसिल ते म्हणेल हा घे अरे गोळी घे तुला ताप आहे इग्निशा म्हणणार हा घेते ठेवा मी जेवल्यावर घेते जेवेपर्यंत तरी ताप राहील आणि त्या ताप आहे म्हटल्यावर तरी नवरा विचारेल त्याला तेव्हा तरी कदर कळेल अरे कळणार कधी तुला डोकं बांधेल काम करेल नाही मग ते कामं कर अरे पण तू काम कशाला करतेस ताप आहे ना तू गोळी घे आणि झोप ना त्या आजारातून बाहेर नाही आजारातून बाहेर पडायचं नाही ते डोकं बांधेल ताप 99-102 करेल तशीच राहील आणि मग म्हणते नाही आता जेवल्यावर घेते ना तर रिकाम्या पोटी कुठे खाणार ना गोळी जेवल्यानंतर घेते गोळी नाही पण मला आता जरा मळमळत आहे आता नको मला गोळी का नको आहे ताप आहे ना निघ बाहेर नाही निघायचं कारण काय तापात
चान्सेस आहेत की याला कळेल की बाबा मी ताप असताना पण तू यासाठी सगळं केलंय, कसं कळत नाही तुला? ही इग्निशन पल्सेटेला कळली. लायकोपोडियम, लॅकेसिस, ही सगळी लोक आहेत ना, हे सगळ्यांचं तिच्या मागे कारण असं काहीतरी असतं की बघ लॅकेसिस म्हणतो की बा नाय मला नाय दुखतंय असं आहे तसं आहे तसं आहे, आणि खेळायला पोरं निघाले की हा भाऊ खेळायला गेला. तीच जी पोरगी काल आली होती ना, म्हटलं ही दिवसभर काय करते, पोट धरून बसून असते. म्हण नाही, दिवसभर ते खेळते, दिवसभर गावावर हुंदडते, इकडे तिकडे पळते, खेळते, मस्ती करते. रात्र झाली की मग हिचं पोटात दुखतंय, माझं हे होतंय, माझं अंग गरम झालं, मला ताप येतोय, बाजार चालू. नाईट टाईम अॅग्रेशन आहे ना, लॅकेसिस आहे ना, स्लिप्स इन टू अॅग्रेशन. बाकी खेळताना काय होतं याला, याला काय नाही होत, काय धाड भरत नाही, मस्त मजा करतो. तेव्हा काय होतं, फिनिंग, ही फिनिंग सिक आहे. लॅकेसिस मजा करताना मजा करतो, बाकी मग जेव्हा कंटाळ येत असतो मग तेव्हा त्याला दुखत आहे, मग लॅमेंटिंग करेल, मग हे करेल, हे लॅकेसिस. असे ही वेगवेगळी लोक आहेत जी फिनिंग सिक मध्ये आहेत, ती आपल्याला हळूहळू समजायला पाहिजे. आता बेलडोना, बेलडोना हे असं फिनिंग सिक करतोय, तर बेलडोना काय करेल, लोड नको आहे, खोड लोड सगळं करून बघते का, अरे कोण ते सगळे करणार, त्याच लोड जिथे लोड काम करायचं आहे वगैरे काय नाही. ही बेलडोना त्याच्यातून पळवाट काढण्याचा कार्यक्रम, एस्केप अटेम्प्ट टू, हा बेलडोनाचा फिनिंग सिक आहे. आता कळलं ह्या लोकांना ह्या अवस्थेत कार टॅरेंट उलाय ना, फिनिंग सिकचा बादशाह आहे टॅरेंट उला. टॅरेंटुला जेव्हा फिनिंग सिक करतो ना, आजूबाजूवाल्यांची आहे ना, आजूबाजूवाल्यांची धांदल उडते, हालत खराब होते. चॉक, अरे बाप, असा चकडून असा पडेल की सगळेजण काय ही पकड, ही धरतर उचल उचल उचल, अशी परिस्थिती निर्माण करतो ना सगळ्यांची फापल. ते मग तो जे बोलेल ती पूर्वदिशा, तो म्हणेल ते ऐकायला पाहिजे, अशी फापलून टाकणं थ्रेटनिंग मध्ये टॅरेंटुला. वेरेट्रम, वेरेट्रम त्याची शान बान राहावी म्हणून फिनिंग सिक, फिनिंग डेफ अँड डम्ब. अरे तुझ्या रिपोर्ट मध्ये दाखवत आहे की तुझी शुक्रजंतू कमी आहे, पण कुठे? माझ्या रिपोर्ट मध्ये काय प्रॉब्लेम? अहो इथे लिहिलं आहे तुम्ही 10 डॉक्टर फिरलात, कुठल्या डॉक्टरने सांगितलं नाही शुक्रजंतू कमी आहेत, तुमचं नाही, अजिबात नाही. आपली शान, आपली शान नाही जायला पाहिजे. छा, ही फिनिंग आहे, हा ढोंग आहे, कारण काय त्याला त्याच्यामध्ये राहणं जरुरी आहे. वेरेट्रम पण असं करतो, वेरेट्रम मग तशी सेवा करून घेतो, हे अरे मला सूप कुठे आहे, सूप दे. ओ बाबा चॉकलेट आणा, एवढीच काय चॉकलेट आणा, कॅडबरी आणा ना मोठी, असा वेरेट्रम घाणेरडा आहे. तो आजारी पडला तर मग सगळेजण हार नाही बाबा देतात, असो असो सकाळपासून काय खाल्लं नाही, हा कॅडबरी खा एवढी मोठी. अरे ही वेरेट्रमची अशी टॅरेंटुला वाट लावून टाकतो, आजूबाजूची जी फाडून टाकतो. म्हटल्यावर आजूबाजूचं सगळं सराउंडिंग त्याला जे पाहिजे ते करायला, जे पाहिजे ते देतो, आणि मग त्याला तसं पाहिजे तसं सगळं घडतं. मॅन्युप्युलेटिव्ह कनिंग, एक नंबर नालायक टॅरेंटुला. तर मी पेशंट बद्दल नाही म्हणत आहे, मी टॅरेंटुला या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय. कुठलाही पेशंट तसं नालायक नाही आहे. टॅरेंटुला हे व्यक्तिमत्व तसं असतं, धूर्त असतं. हा धूर्तपणा टॅरेंटुलाचा तुमच्या लक्षात यायला पाहिजे, मग तुम्ही त्याला हे करू. माझा टॅरेंटुलाचा व्हिडिओ बनवला आहे ना, मी आणि मगरने बनवला आहे, तो बघा, तुम्हाला लक्षात येईल की मग त्याची फिनिंग सिक कशी असते. हे फिनिंग कळलं, फिनिंगच्या आता रेमेडीज कळलं. आता उरलंय एक्सॅजरेटिंग सिम्टम्स. एक्सॅजरेटिंग सिम्टम्समध्ये माणसं कमी आहेत, आणि त्यातून जर कळण्यासारखी गोष्ट आहे तर एक जण तुम्हाला एक्सॅजरेटिंगमध्ये समजून सांगू शकतो. एक्सॅजरेटिंग सिम्टम्स हीज, एक्सॅजरेटिंग सिम्टम्स हीज मध्ये रेमेडी आहे चामोमिला. चामोमिला माहिती आहे, चामोमिलाला दुखणं सहनच होत नाही. दुखणं म्हणजे
आता जसं आपण सांगितलं फिनिंग सिकलं त्या स्टेटमध्ये राहायचं असतं, तसंच एक्सजरेटिंगला त्या स्टेटमधून बाहेर पडायचं असतं काहीही करून. काय करा आता आदळा, मला माहित मला त्यातून बाहेर काढा, जीव चालला मला काढा बाहेर. हा चामोमिलाचा इम्पेशन्स आहे पेन, हा चामोमिलाचा एक्सजरेटिंग आहे. अरे दात दुखत, अरे फोडी चालली आहे, अरे नुसतं थोडंसं फाटलंच आहे, काय एवढा तमाशा करतोय तो. अरे काय हात मोडलाय, केवढं बुमबाम करतो तो, एवढी बुमबाबूम अशी करतो की त्याला वाटतं की बा हे आत्ता बरं व्हावं, मला दुखणं थोडंसुद्धा सहन करायलाच नको आत्ता घालव. हा चामोमिलाचा एक्सजरेटिंग सिम्प्टम्स. तसाच एक्सजरेटिंग आहे ॲग्रिकस. ॲग्रिकस आता हे खूप रेमेडीज आहेत सर, आम्हाला सगळ्या रेमेडीज कधी येणार, मलाही येत नाही सगळ्या रेमेडीज. या एक्सजरेटिंग सिम्प्टम्समधून ॲग्रिकस येते, थोडी चामोमिला येते, कुठे थोडा नाजाबीजा थोडासा माहिती, बाकी मलाही माहीत नाही, खूप मलाही अभ्यास करायचा आहे. हे तुम्ही समजू नका, तुम्हाला असं वाटतं सर तुम्हाला काय नॉलेज आहे, तुम्हाला सगळं येतं, अजिबात सगळं येत नाही. जे थोडं येतं मी ते थोडं तुम्हाला सांगतो, तुम्ही शिका, उद्या तुम्ही मला शिकवाल की सर असाफोटिडस एक्सजरेटिंग सिम्प्टम्समध्ये असं असतं, ऐकायला नक्की आवडेल. पण ॲग्रिकस जो आहे ना, ॲग्रिकसचं असं आहे की ते तो छोट्या गोष्टी, म्हणजे राईचा पर्वत करणे हा ॲग्रिकसला म्हणजे एवढीशी गोष्ट असते की आता माझं पोटात दुखतं, माझं पोट पोटं काय झालंय, कॅन्सर असेल का माझ्या पोटात, मला वाटतं माझ्या ना पोटात काहीतरी हे झालंय, ट्यूमर झालाय, आणि मग मला जुला पाहून मला मरायला होईल, मला मी जाईन आहे. अरे पण काय नुसतं पोटात दुखते, थोडासा गॅस झालाय, एवढा काय बाजार करतो, ट्यूमर झालाय कुठे. म्हणजे एक राई आहे आणि तिचा डोंगर करणे हे ॲग्रिकसची फितरत असते, आणि ॲग्रिकस तशी एक ड्रग रेमेडी आहे. त्यामुळे ॲग्रिकस जेव्हा आपण पूर्ण समजू तेव्हा कळेल ही ॲग्रिकस एक्सजरेटिंगमध्ये अशी. चामोमिलावरून तुम्हाला जे आपल्याला डेली रुटीनमध्ये सापडतात ते चामोमिला सापडतात, जे पेनला घेऊन एवढा धिंगाणा घालतो की एवढं दुखतं आहे, एवढं त्रास होतोय मला, आता काय काही पण करा, आत्ताच्या आत्ता माझं थांबवा. तेथून निघण्यासाठी तडफड आहे, बोंबाबोंब आहे, मारामारी आहे, ती एक्सजरेटिंग. आणि त्याच कंडिशनमध्ये राहायचं आहे, दुखतंय त्यामुळे सगळ्या आजूबाजूचं आय पी आर हलतंय आपल्याला पाहिजे तसं, म्हणून त्याच स्टेटमध्ये राहणं ही पेनिंग सेक. सोपं आहे असं आपण रोज बघतो आपल्या घरात, आपल्या क्लिनिकमध्ये, आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये, आणि त्याच्यावरून आपण तशी रेमेडी काढू शकतो. ह्या दोन रुब्रिक्स आहेत, ह्या रुब्रिक्समध्ये अजून पण रेमेडीज आहेत, बाकीच्या रेमेडीज समजण्याचा प्रयत्न करा. एक प्लंबम रेमेडी आहे जी दोन्हीकडे आहे, जी एक्सजरेटिंग पण आहे आणि फिनिंग पण आहे, ती एका दिवशी आपण मस्तपैकी घेऊ फर्स्ट क्लास सेमिनार विमिनार वेबिनारमध्ये, आणि आपण प्लंबम शिकू. तर हे दोन रुब्रिक नक्की लावा, वापरा, नक्की कमी येतील, आणि मग मला कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये, कॉमेंट्स टाका तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटताय, तुम्ही रुब्रिक्स कसे लावू शकताय, आणि हे रुब्रिक्सचं तुम्हाला अभ्यास किती फायदेशीर पडतोय आणि किती तुम्ही वापरू शकताय. तर अभ्यास चालू राहणार, व्हिडिओज चालू राहणार, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आणि सगळ्यांना आपल्या मराठी मित्रांना शेअर करा. होमिओपॅथीचा इकडे उत्सव चालू आहे, मजा करूया. ठीक आहे, चलो, बाय 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 बाय.